सगळ्यांचे. तू नको सांगूस ते मला. केओस करू नकोस. मी नाही करतोय केओस. तू काय करतेस ते बघितलं. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील टुकटुक राणी अर्थात यशस्वी मसूरकरचा प्रवास थांबला. यशस्वी, या घरातला तुझा प्रवास आज आता समाप्त होत आहे. बिग बॉस मराठी हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. चाहत्यांमध्ये आता या कार्यक्रमाची क्रेज कमी झाली आहे. प्रोजेक्शनच्या नावाखाली आक्रस्तपणा करू नका. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या कार्यक्रमात नवनवे ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याची झलक नुकतीच पाहायला मिळाली आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात पहिल्यांदाच दोन सदस्य आउट होणार आहेत. यातल्या दोन पाट्या या घरावर नसतील. दोन सदस्यांचे एलिमिनेशन होणार आहे. त्यातील यशस्वी मसूरकर ही घराबाहेर पडणारी पहिली सदस्य आहे. यशस्वी, या घरातला तुझा प्रवास आज आता समाप्त होत आहे. यशस्वी बरोबरच किरण माने, अमृता देशमुख, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी हे स्पर्धक डेंजर झोनमध्ये होते. त्यातून यशस्वीला घराबाहेर पडावं लागलं. यशस्वी, या घरातला तुझा प्रवास आज आता समाप्त होत आहे. अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी सेफ झाल्या. आता किरण माने आणि अमृता देशमुख यांच्यापैकी एक जण आउट होणार आहे. रविवारी कोणता दुसरा सदस्य घराबाहेर पडणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय. आज इथे उद्या तिथे असं नसतो. मी आपण आपला गेम कमाल खेळतो. यशस्वीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास थांबल्याने तिचे चाहते नाराज झालेत. यशस्वी आउट झाल्यानंतर एकाही सदस्याला न भेटता घराबाहेर पडली. यश इकडे. अरे नाही, मला खरंच कोणाला नाही भेटायचं. महेश मांजरेकरांनी तिला न भेटण्याचं कारण विचारलं असता ती म्हणाली, घरातून बाहेर पडताना सदस्यांना भेटले असते तर खूप भावुक झाले असते. मला रडायचं नव्हतं, त्यामुळे मी कोणालाही न भेटता घराबाहेर पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर यशस्वीने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. तिने लिहिलंय, तुमच्या सहकार्याबद्दल आभार, खूप खूप प्रेम. यशस्वीच्या या पोस्टवर तू छान खेळलीस, सर्वोत्कृष्ट स्पर्धक, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. अशाच आणखी नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.